Hi friends, good evening to all of you. Today we are studying about the ribosomes. Okay, here it is the last part of what? The cytoplasm of eukaryotic cell. Aata parenta apan sagle points bagitlele ahet. Golgi complex, endoplasmic reticulum, barobar ahe, mitochondria, chloroplast, plastid, microbodies, hai na, jitke major cell organelles ahet. साइटोप्लाज्म मध्ये यूकॅरियोटिक सेल मध्ये हे सगळे आपण बघितलेले आहे. ओके, वन पॉइंट वर क्यू टॉपला तो होता रायबोसोम्स. सो व्हाट अबाउट द रायबोसोम्स? रायबोसोम्स हियर इज द टर्म गिवन बाय द साइंटिस्ट पाले. ओके, दैट्स व्हाट इट इज आल्सो कॉल्ड एज द पाले पार्टिकल. सो ओके, रायबोसोम ची जी टर्म्स आहे, बरोबर, रायबोसोम टर्म्स जे ते सर्वात अगोदर कोणी डिस्कवर केले? साइंटिस्ट पाले जी डिस्कवर केले. त्यामुळे रायबोसोमला आपण आणखी काय म्हणणार आहे? रायबोसोम. Here it is also called as the pale particle. Then what? The ribosome, it is isolated by cloning from cytoplasm. That thing, it is also called as the microsome. Okay, ribosome, it is also called as the microsome. Or you want a synonym for lakshat toy chip. Or ribosome la dusra na hoga hai microsome se. Or I think ribosome la microsome se na hai. It kone dela scientist cloning. Or kone dela साइंटिस्ट क्लाउडिंग. ओके, दैट्स व्हाट द राइबोसोम आइसोलेटेड बाय साइंटिस्ट क्लाउडिंग फ्रॉम द साइटोप्लाज्म ऑफ द सेल इट इज कॉल्ड एज द माइक्रोसोम. देन व्हाट फाउंडिंग राइबोसोम कुठे कुठे भेटणार आहे बघा. राइबोसोम कुठे कुठे आढळणार आहे? राइबोसोम फाउंडिंग प्रोकॅरियोटिक सेल एज वेल एज द यूकॅरियोटिक सेल. ऑब्वियसली, बरोबर, आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर बघितलं होतं, है ना. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा काय आहे? राइबोसोम प्रेझेंट आहे, बरोबर, आणि यूकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा काय आहे? राइबोसोम प्रेझेंट आहे. ओके, दैट्स व्हाट राइबोसोम फाउंडिंग प्रोकॅरियोटिक सेल एज वेल एज द यूकॅरियोटिक सेल. बट व्हाट हियर इज द एक्सेप्शन. एक्सेप्शन म्हणजे काय? ऍब्सेंट, बरोबर आहे. एक्सेप्शन म्हणजे काय? ऍब्सेंट. ओके, दैट्स व्हाट राइबोसोम present in prokaryotic cell as well as eukaryotic cell, but here it is the exception. So ribosome kuthe absent asnar ahe, kuthe exception asnar ahe? Here it is the mature sperm. Sperm nothing but means what? Male gamete. Sperm ka asnar ahe tikani what? Here it is the male gamete. Okay, jo male gamete asnar ahe, jo sperm asnar ahe, tyamadhye ribosomes ka ahe absent. As well as what? Here it is the absent in mammalian red blood cell. Okay, ribosome kuthe absent asnar ahe? मैमिलियन रेड ब्लड सेल मध्ये राइबोसोम का है ऑब्सेंट से. ओके, देन व्हाट इट इज आल्सो फाउंड इन मेजर सेल ऑर्गेनेल्स, बरोबर. राइबोसोम सेल मध्ये तर आहेच, यूकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा आहे, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा आहे, बरोबर. त्यातल्या त्यात तो आणखी कुठे कुठे आढळणार आहे बघा. राइबोसोम आल्सो फाउंड इन माइटोकॉन्ड्रिया. आपण माइटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघितलं होतं, आठवतंय का तुम्हाला? त्यावेळेस आपण माइटोकॉन्ड्रियाच्या इन साइड मध्ये बघितलं होतं, डीएनए होता, है ना, त्यामध्ये राइबोसोम्स होते, त्यामध्ये एन्झाइम्स होते, बरोबर. त्यामुळे राइबोसोम कशाच्या आतमध्ये असणार आहे की राइबोसोम प्रेझेंट इन साइड द माइटोकॉन्ड्रिया. मग माइटोकॉन्ड्रिया मध्ये जो राइबोसोम असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण माइटो राइबोसोम्स. ओके, व्हाट द राइबोसोम्स व्हिच आर प्रेझेंट इन साइड द माइटोकॉन्ड्रिया. जो राइबोसोम कुठे प्रेझेंट आहे? माइटोकॉन्ड्रियाच्या आतमध्ये आहे. त्यावेळेस त्या राइबोसोमला आपण काय म्हणणार आहे? हियर इट इज कॉल्ड एज द माइक्रो राइबोसोम. ओके, देन व्हाट द राइबोसोम इट इज आल्सो फाउंड इन प्लास्टिड, बरोबर. जे प्लास्टिड आहे त्या प्लास्टिड मध्ये सुद्धा काय राइबोसोम प्रेझेंट आहे. त्यावेळेस त्या राइबोसोमला काय म्हणतात आपण? प्लास्टिडोसोम. ओके, व्हाट दिस राइबोसोम इट इज कॉल्ड एज द प्लास्टिडोसोम, बरोबर. म्हणजे राइबोसोम माइटोकॉन्ड्रिया मध्ये असला तर त्याला म्हणतात आपण माइक्रो राइबोसोम. जर माइटोकॉन्ड्रिया प्लास्टिड मध्ये असला तर त्याला म्हणतात आपण प्लास्टिडोसोम. देन व्हाट राइबोसोम फाउंड फ्री इन अ साइटोप्लाज्म ऑफ द सेल, बरोबर. प्रोकॅरियोटिक सेल असणार किंवा यूकॅरियोटिक सेल असणार. ओके, दैट्स व्हाट हियर इट इज द स्ट्रक्चर ऑफ सेल, प्रोकॅरियोटिक एज वेल एज द यूकॅरियोटिक, बरोबर. प्रोकॅरियोटिक सेल मध्ये, बरोबर आहे, आउटसाइडला काय असणार आहे? साइटोप्लाज्म. ओके, सेंटरला काय आहे? न्यूक्लियस. सेंटरला काय आहे? न्यूक्लियस. त्यानंतर मग मेजर सेल ऑर्गेनेल्स असणार, म्हणजे माइटोकॉन्ड्रिया असणार, क्लोरोप्लास्ट असणार, गॉल्जी अपराटस असणार आहे, बरोबर आहे, एंडोप्लाज्मिक रेटिकुलम असणार आहे. त्यातल्या त्यात ही जे यूकॅरियोटिक सेल असणार किंवा प्रोकॅरियोटिक सेल असणार आहे, हे यूकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक सेल मध्ये काय असणार आहे? डेन्स पार्टिकल्स असणार. ओके, व्हाट इन यूकॅरियोट सेल एज वेल एज द प्रोकॅरियोट सेल हियर इट इज द डेन्स पार्टिकल आर प्रेझेंट एंड दिस डेन्स पार्टिकल इट इज कॉल्ड एज द राइबोसोम्स. ओके, हे जे डेन्स पार्टिकल असणार आहे सेलच्या आतमध्ये, साइटोप्लाझमच्या आतमध्ये, त्या डेन्स पार्टिकलला आपण काय म्हणणार आहे? व्हाट दिस डेन्स पार्टिकल. ओके, व्हाट दिस डेन्स पार्टिकल इट इज कॉल्ड एज द राइबोसोम. आणि राइबोसोम जनरली काय असणार आहे? हियर इट इज द स्फेरिकल
and without cell membrane. राइबोसोम का असणार आहे स्फेरिकल शेपचा असणार. दिसतंय तुम्हाला स्कॉलर आहे, स्फेरिकल शेपचा आहे आणि विदाउट काय आहे, विदाउट सेल मेम्ब्रेन. त्याला कोणत्याही प्रकारचे सेल मेम्ब्रेन नसतात. काय राइबोसोम, राइबोसोम नथिंग बट मीन सॉल्ट. हियर इट इज द डेन्स पार्टिकल व्हिच आर प्रेझेंट इनसाइड द साइटोप्लाझम ऑफ द सेल. सेलचा जो साइटोप्लाझम असणार आहे, सेलचा जो साइटोप्लाझम आहे, त्या साइटोप्लाझमच्या आत मध्ये काय आहे, जे डेन्स पार्टिकल असणार आहे. जे डेन्स पार्टिकल कोणत्या शेप मध्ये असणार आहे, दोज आर द स्फेरिकल इन शेप. ओके, व्हाट शेप? दोज आर द स्फेरिकल इन शेप. दैट इज व्हाट इट इज कॉल्ड एज द राइबोसोम. सो गेट इट, एज वेल एज द राइबोसोम इट इज फाउंड और इट इज बाउंड टू द एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. है ना, आपण एंडोप्लाज्मिक रेटिकुलमचा स्ट्रक्चर बघितलं होता आणि एंडोप्लाज्मिक रेटिकुलमचे आपण दोन टाइप्स बघितले होते. एंडोप्लाज्मिक रेटिकुलमचे आपण किती टाइप्स बघितले होते, दोन. आणि ते दोन टाइप आपण कशाच्या बेसिसवर क्लासिफाय केले होते, ऑन द बेसिस ऑफ प्रेझेंस ऑफ राइबोसोम ऑन देयर सरफेस. म्हणजे एंडोप्लाज्मिक रेटिकुलमच्या सरफेसवर जर राइबोसोम असला प्रेझेंट तर त्याला म्हणणार आहे आपण रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. कॅन यू गेट इट? बरोबर आहे, आठवतंय तुम्हाला आपण बघितलं होतं की एंडोप्लाज्मिक रेटिकुलमच्या सरफेसवर जर राइबोसोम प्रेझेंट असला तर त्याला म्हणणार आहे आपण रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. आणि एंडोप्लाज्मिक रेटिकुलमच्या सरफेसवर जर राइबोसोम ऍब्सेंट असला तर त्याला म्हणणार आहे आपण स्मूथ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. बरोबर, मग आपण काय बघतो आहे, जो राइबोसोम आहे तो राइबोसोम कुठे प्रेझेंट असणार आहे, तर राइबोसोम व्हिच आर प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ व्हॉट, रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. दैट इज व्हॉट इट इज कॉल्ड एज द रफ एंडोप्लाज्मिक रेटिकुलम. एज वेल एज राइबोसोम इट इज अटैच्ड टू द न्यूक्लियस. ओके, दैट इज व्हॉट द राइबोसोम इट इज फाउंड फ्री इन द साइटोप्लाज्म ऑफ सेल. राइबोसोम कुठे प्रेझेंट आहे, राइबोसोम हियर इट इज द फाउंड इन व्हॉट, फ्री इन अ साइटोप्लाज्म ऑफ द सेल. एज वेल एज व्हॉट द राइबोसोम इट इज बाउंड. ओके, सो राइबोसोम असणार आहे तो कशाला बाउंड असणार आहे, कशाला चिकटलेला असणार आहे, इट इज बाउंड टू एंडोप्लाज्मिक रेटिकुलम अँड न्यूक्लियस. ओके, दैट इज दिस राइबोसोम इट इज कॉल्ड एज व्हॉट, दिस राइबोसोम इट इज कॉल्ड एज द बाउंड राइबोसोम. त्यावेळेस त्या राइबोसोमला काय म्हणणार आहे आपण, बाउंड राइबोसोम. समजतंय तुम्हाला, राइबोसोम साइटोप्लाझम मध्ये फ्री सुद्धा आहे. राइबोसोम साइटोप्लाझम मध्ये फ्रीली प्रेझेंट आहे. किंवा काही काही जे राइबोसोम्स असतात ते राइबोसोम्स काय आहेत, चिकटलेले आहेत. बरोबर आहे, अटॅच आहेत. कुठे अटॅच असणार आहे, कुठे चिकटलेले असणार आहे, एकतर ते एंडोप्लाज्मिक रेटिकुलमला चिकटलेले असणार आहे, अटॅच असणार आहे, किंवा मग ते न्यूक्लियसला अटॅच असणार आहे. अशा वेळेस त्या राइबोसोमला आपण काय म्हणणार आहे, दैट इज दिस राइबोसोम इट इज कॉल्ड एज द बाउंड राइबोसोम. ओके, दैट इज व्हाट दिस राइबोसोम इट इज कॉल्ड एज द बाउंड राइबोसोम. कॅन यू गेट इट? समजलं प्रॉपरली? राइबोसोमला आपण काय म्हणणार आहे, पॅलेट पार्टिकल. व्हाय इट इज कॉल्ड एज द पॅलेट पार्टिकल? बिकॉज फर्स्ट टाइम डिस्कवर्ड बाय द टर्म साइंटिस्ट पॅलेट. दैट्स टाइम व्हाट राइबोसोम इट इज कॉल्ड एज द पॅलेट पार्टिकल. नंतर काय बघा, राइबोसोम इट इज आयसोलेटेड बाय क्लाउडिंग फ्रॉम साइटोप्लाझम ऑफ द सेल. दैट इज दिस राइबोसोम इट इज आल्सो कॉल्ड एज द मायक्रोसोम. रायबोसोमला दुसरं नाव काय आहे, मायक्रोसोम. कोणत्या सायंटिस्टने दिला, क्लाउडिंग. बरोबर, रायबोसोम कुठे प्रेझेंट असणार आहे, रायबोसोम फाउंडिंग प्रोकॅरियोटिक सेल एज वेल एज द युकॅरियोटिक सेल. बरोबर, प्रोकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा रायबोसोम प्रेझेंट आहे, युकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा रायबोसोम प्रेझेंट असणार. मग रायबोसोम कुठे ऍब्सेंट आहे, रायबोसोम ऍब्सेंट इन मॅच्युअर स्पर्म मीन्स व्हॉट, मेल गॅमेट एज वेल एज द मॅमेलियन रेड ब्लड सेल. बरोबर आहे, त्यानंतर रायबोसोम कुठे आढळणार आहे बघा, रायबोसोम इट इज ऑल्सो फाउंडिंग मायटोकॉन्ड्रिया. त्यावेळेस त्याला म्हणणार आहे आपण मायक्रो रायबोसोम. मायटोकॉन्ड्रिया मध्ये जो रायबोसोम आहे त्याला म्हणणार आहे आपण मायक्रो रायबोसोम. रायबोसोम कुठे प्रेझेंट आहे, प्लास्टिड मध्ये. त्यावेळेस त्या रायबोसोमला म्हणणार आहे आपण प्लास्टिडो रायबोसोम. बरोबर, आणि क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा रायबोसोम प्रेझेंट आहे. क्लोरोप्लास्ट मध्ये सुद्धा काय आहे, रायबोसोम प्रेझेंट आहे. बरोबर, त्यानंतर रायबोसोम कोणत्या फॉर्म मध्ये आहे, फ्री फॉर्म मध्ये. कुठे? साइटोप्लाझम ऑफ द सेल. किंवा काही काही रायबोसोम कसे असणार आहे, बाउंड आहे. बरोबर आहे, चिकटलेले कशाला, एंडोप्लाज्मिक रेटिकुलमला आणि न्यूक्लियसला. त्यावेळेस त्या रायबोसोमला म्हणणार आहे आपण बाउंड रायबोसोम. ओके, कॅन यू गेट इट? इथपर्यंत काही अडचण तुम्हाला समजलं? बरोबर, देन व्हॉट, हियर इट इज द रायबोसोम्स इन प्रोकॅरियोटिक सेल अँड रायबोसोम्स इन युकॅरियोटिक सेल. ओके, व्हॉट हियर इट इज द डिफरन्स. ओके, डोंट मेक अ नॉइज. रायबोसोम्स इन प्रोकॅरियोटिक सेल एज वेल एज द रायबोसोम्स इन युकॅरियोटिक सेल. आणि आपण ऑलरेडी बघितलं आहे प्रोकॅरियोटिक सेल मधला जो रायबोसोम आहे तो किती असणार आहे, 70S टाइप. आणि युकॅरियोटिक मध्ये जो रायबोसोम असणार आहे तो काय असणार आहे, 80S टाइप. ओके, इट इज मेजर डिफरन्स बिटवीन द रायबोसोम इन प्रोकॅरियोटिक सेल एज वेल एज द युकॅरियोटिक सेल. बरोबर, प्रोकॅरियोटिक सेल मधला रायबोसोम असणार आहे 70S आणि
यूकॅरियोटिक सेल मधला जो रायबोसोम असणार आहे तो असणार आहे एकेटीएस बरोबर हा जो रायबोसोम असणार आहे रायबोसोम मध्ये दोन युनिट असणार आहे स्मॉलर युनिट एज वेल एज व्हाट लार्जर युनिट ओके इन दिस रायबोसोम हियर इट इज द स्मॉलर युनिट एज वेल एज व्हाट हियर इट इज द लार्जर युनिट बरोबर पण हा जो 70S रायबोसोम आहे यामध्ये जो लार्जर सब युनिट आहे तो लार्जर सब युनिट का असणार आहे 15S स्मॉलर सब यूनिट का असणार आहे 30S ओके दैट्स व्हाई व्हाट इन 70S द लार्जर सब यूनिट 50S एंड स्मॉलर सब यूनिट 30S ओके आउट ऑफ दिस दिस 50S लार्जर सब यूनिट आल्सो टू आरएनए बरोबर आहे ना एक असणार आहे 23S आरएनए आणि 5S आरएनए बरोबर आहे ना मला हे लक्षात ठेवायचं आहे हा जो 50S आहे या 50S मध्ये काय असणार आहे 23S एंड 5S बरोबर आहे तो का असणार आहे आरआरएनए एंड रिमेनिंग व्हाट रिमेनिंग 34 प्रोटीन लक्षात येते का या 50S मध्ये 23S आणि 5S का असणार आहे आरआरएनए असणार आहे आणि रिमेनिंग 34 का असणार आहे प्रोटीन बरोबर आहे लार्जर सब युनिट मध्ये आणि स्मॉलर सब युनिट मध्ये काय आहे जो 30S आहे त्या 30S मध्ये 16S का आहे आरआरएनए आणि 21 का आहे प्रोटीन ओके लक्षात येते What? It is the 50S larger subunit and 30S smaller subunit, and those are what constitutions. What or the composition of larger subunit and smaller subunit? Okay, then what ribosome in eukaryotic cell? For a eukaryotic cell, what is the ribosome? So, what type of cells are there? 50S. Obviously, larger subunit and smaller subunit. Larger subunit is 60S. अनि स्मॉलर सबयूनिट का है 40S और लार्जर सबयूनिट असणार आहे 60S अनि स्मॉलर सबयूनिट असणार आहे 40S और तो जो लार्जर सबयूनिट आहे 60S त्यामध्ये सुद्धा काय कंपोजिशन आहे 28S 5.83S बरोबर आणि 5S आरआरएनए बरोबर याचे तीन असणार आहे ते असणार आहे आरआरएनए आणि रिमेनिंग 50 प्रोटीन बरोबर आणि बाकीचे काय असणार आहे प्रोटीन ते किती असणार मॉलिक्युल 50 मॉलिक्युल असणार आणि स्मॉलर सब युनिट काय आहे 40S त्या 40S मध्ये काय असणार आहे 18S आरआरएनए आणि 33 प्रोटीन दोज आर ऑल व्हाट द राइबोसोम इन प्रोकॅरियोटिक सेल एज वेल एज द राइबोसोम इन यूकॅरियोटिक सेल बरोबर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 70S त्यामध्ये लार्जर सब युनिट स्मॉलर सब युनिट आणि परत त्यांचे सब युनिट आणि प्रोटीन मॉलिक्युल यूकॅरियोटिक सेल मध्ये सुद्धा तसे 80S लार्जर सब युनिट एंड स्मॉलर सब युनिट बरोबर आणि हे सब युनिट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि त्यातल्या त्यात प्रत्येकाचं कंपोजिशन तुम्हाला एमसीक्यू साठी मल्टीपल चॉईस क्वेश्चन साठी लक्षात ठेवायचं आहे बरोबर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये 70S आणि यूकॅरियोटिक सेल मध्ये 80S ओके एनी डाउट Then we are move towards the what? The functions of ribosome. Okay, what? Here it is the function of ribosome. What is the first function of ribosome? Here is the protein synthesis. Okay, what is the function of ribosome? The main function of ribosome. Here it is the protein synthesis. Okay, that's the what? Ribosome. It is also called as ribosome. It is also called as protein's factory. Okay, that's the what? Ribosome. It is also called as the प्रोटीन्स फॅक्टरी त्यामुळे रायबोसोमला आपण म्हणणार आहे प्रोटीनचे फॅक्टरी म्हणजे जितके प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्स कशामध्ये तयार होणार आहे रायबोसोमच्या आत मध्ये तयार होणार ते व्हाट रायबोसोम हियर इज द कंपोजिशन ऑफ व्हाट रायबोसोम्स हियर इज द कंपोजिशन और रायबोसोम कंसिस्ट ऑफ टू युनिट हे जे रायबोसोम्स असणार आहे या रायबोसोम्स मध्ये दोन युनिट असणार आहे एक असणार आहे रायबोसोमल आरएनए ओके व्हाट इट कंसिस्ट ऑफ राइबोसोमल आरएनए राइबोसोमल आरएनए नथिंग बट मींस व्हाट आरआरएनए राइबोसोमल आरएनए नथिंग बट मींस व्हाट आरआरएनए एंड सेकंड सब यूनिट नथिंग बट मींस व्हाट हियर इट इज द प्रोटीन ओके जसे की आपण बघितलं यूकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल बरोबर आहे आणि त्यामध्ये आपण युनिट बघितलं 50 आणि 30 आणि त्या 50 मध्ये परत मग आपण बघितले आरआरएनए आणि सेकंड जो युनिट होता तो युनिट कशाचा प्रोटीनचा म्हणजे मग हे जे राइबोसोम्स आहे राइबोसोम्स मध्ये दोन युनिट असणार आहे पहिला युनिट असणार आहे राइबोसोमल आरएनए नथिंग बट मींस व्हाट आरआरएनए आणि सेकंड जो युनिट असणार आहे तो असणार आहे प्रोटीन्स ओके इन केस ऑफ व्हाट व्हेन द राइबोसोम्स आर कंबाइन व्हेन राइबोसोम्स राइबोसोम्स आर कंबाइन राइबोसोम्स आर कंबाइन टू फॉर्म पॉलीराइबोसोम्स ओके
टू फॉर्म पॉलीराइबोसोम्स. ज्यावेळेस हे जे रायबोसोम्स आहे, हे रायबोसोम्स काय होणार आहे, एकत्र होणार आहे. हे रायबोसोम्स काय होणार आहे, एकत्र होणार आहे किंवा कंबाईन होणार आहे. त्यावेळेस त्या टर्म्सला म्हणणार आहे आपण पॉलीराइबोसोम्स. त्यावेळेस त्या टर्म्सला म्हणणार आहे आपण पॉलीराइबोसोम्स. आणि हे जे पॉलीराइबोसोम्स आहे, जे रायबोसोम्स आहे, कशावर कंबाईन होणार आहे, दोज आर कंबाईन ऑन व्हॉट mRNA. दोज आर कंबाईन ऑन व्हॉट mRNA. ओके, दॅट्स व्हॉट. रायबोसोम मध्ये दोन सब युनिट असणार, एक असणार लार्जर सब युनिट आणि दुसरा असणार आहे स्मॉलर सब युनिट. ओके, दॅट्स व्हॉट. हियर इट इज द लार्जर सब युनिट, हियर इट इज द स्मॉलर सब युनिट. हा झाला एक रायबोसोम, हियर इट इज द व्हॉट सिंगल रायबोसोम. परत हा जो mRNA असणार त्यावर परत लार्जर सब युनिट आणि दुसरा असणार आहे स्मॉलर सब युनिट, झाला सेकंड रायबोसोम. परत काय असणार आहे mRNA वर, लार्जर सब युनिट अँड व्हॉट स्मॉलर सब युनिट. म्हणजे असे जे रायबोसोम्स आहेत, ओके, मोर दॅन टू रायबोसोम्स काय होणार आहे, जॉईन होणार आहे. काय होणार आहे, जॉईन होणार आहे. त्यामुळे हे जे रायबोसोम्स आहेत, या रायबोसोम्सला म्हणणार आहे आपण पॉली रायबोसोम्स. ओके, व्हॉट हियर इट इज कॉल्ड एज द पॉली रायबोसोम्स. ओके, गेट इट. दॅट्स व्हाय व्हॉट इज द फंक्शन ऑफ रायबोसोम. हियर इट इज द प्रोटीन सिंथेसिस, दॅट्स व्हाय इट इज ऑल्सो कॉल्ड एज द प्रोटीन फॅक्टरी. रायबोसोम हियर इट इज द कन्सिस्ट ऑफ टू युनिट. फर्स्ट वन रायबोसोमल आरएनए, नथिंग बट मीन्स व्हॉट आरआरएनए, एंड सेकंड सब युनिट प्रोटीन्स. ओके, मेन रायबोसोम्स आर कंबाइंड टू फॉर्म पॉली रायबोसोम. म्हणजे एकापेक्षा जास्त रायबोसोम ज्यावेळेस mRNA वर बाइंड होणार आहे, त्यावेळेस त्या कन्सेप्टला म्हणणार आपण पॉली रायबोसोम्स. आणि हे जे पॉली रायबोसोम्स आहे, हे जे दोन रायबोसोम्स आहे, एकामेकाला कंबाईन होण्यासाठी, अटॅच होण्यासाठी त्या ठिकाणी काय लागणार आहे, आयन्स. आणि दोज रिक्वायर द आयन्स, नथिंग बट मीन्स व्हॉट, हियर इट इज द मॅग्नेशियम आयन. बरोबर आहे, कोणत्या आयन्स लागणार आहे, मॅग्नेशियम. कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे की दोन रायबोसोम एकाला अटॅच होण्यासाठी, एकामेकाला जॉईन होण्यासाठी काय लागणार आहे, मॅग्नेशियम आयन. अँड देअर कॉन्सन्ट्रेशन इज 0.01 मोलार. ओके, व्हॉट इज देअर कॉन्सन्ट्रेशन, द कॉन्सन्ट्रेशन इज 0.01. ओके, थँक्यू. हियर इट इज द ऑल इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट रायबोसोम. काही अडचण येईपर्यंत.